दर्जेदार चेंडू पवन खुले डोर या स्पर्धेमध्ये अफलातून बॅटिंग परफॉर्मन्स राहिला या खेळाडूंचा. गोलंदाजी मध्ये देखील आपण पाहिलं या स्पर्धेमध्ये त्यांना प्रभावित केले. 10 विकेट आतापर्यंत घेतल्या, 196 धावा या स्पर्धेमध्ये बनवल्या. ऑलराऊंडर प्रॉपर परफॉर्मन्स दाखवणारा पवन खुले डोर वडवणीचा सितारा आहे. गाजवेल का पठ्ठ्या आज हे वडवणीचं मैदान आपण पाहणार आहोत. हा चेंडू आपण मध्ये मैदानाच्या अंतर आडव्या बांधे खेळायचा. दिग्दर्शक प्रेक्षक आहे, चांगलं चित्रदर्शन आपण त्या ठिकाणी पाहतोय. सिंगल धावील षटक क्रमांक 9 षटकांचा खेळ संपला. 121 धावा, 3 गड्यांच्या मोबदल्यावर 121 धावा आहेत. शेवटचा अंतिम षटक खानाबारीचा षटक, पहिल्या डावातला टेक ओव्हरचा खेळ आता सुरू होणार आहे. ज्या काही गाड्या रस्त्यामध्ये पार्क केलेल्या आहेत, आपल्याला विनंती असेल तर तिथून ताबडतोब गाडा, कारण की मान्यवरांच्या गाड्या भरपूर येत आहेत. सूचना आली कोविड जीवनला, तुम्हाला थोडस सहकार्य करा. एकशे 121 धावा, 3 गड्यांच्या मोबाईल शेवटचा अंतिम षटक मैदानामध्ये. ते तोरचा खेळ आहे, विश्वास कोणाकडे दाखवलाय? अशोक गुरसारी गोंदाच्या मार्फतीने. हा चेंडू आपण बघा, अशोकचा सूर एक लाच जेव्हा पूर्ण फॉर्मवरती जागेवर चेंडू पडला, तेव्हा उसळ घेणार चेंडू तुम्ही मैदानामध्ये पाहताय. प्रकाश चव्हाण महाराष्ट्र पोलीस यांना चेंडू समजू शकणार आहे. तुम्ही पाहता मैदानाच्या आतमध्ये 121 धावांवरती धावपळ स्थिर आहे. धावपळकालीन संघ गटी लावली, बारू पटेल, पवन खेळेडो, अशोक गुरसाई हे तिन्ही हुक एक आज यशस्वी ठरलेलं असं म्हणावं लागेल. उलटा चेंडू आल्यानंतर आपण केल्याचा प्रयत्न आपण माझ्या क्षेत्रक्षक येईल. डिफेंडच्या दिशेनं तय्यब पठाण लाज जवाब क्षेत्रक्षण आहे. या खेळाडू देखील चांगले क्षेत्रक्षण या स्पर्धेमध्ये दाखवले, अनुभवी खेळाडू आहेत. धावपळकावरती आपण पाहतोय दोन धावेनं इथं फर पडेल. 123 धावा, शेवटचा अंतिम खेळ दिसेल का प्रेक्षक वर्गाला षटकार चौकार प्रकाश चव्हाण यांच्या बॅट मधनं. बबलू अन्सर यांच्याकडनं 6 चेंडू, 6 षटकार खेळणारा फलंदाजाला एक बुलेट गाडी आज तुम्ही पाहताय. ओ हो हो, या वेळेला इथं तुम्ही पाहताय चांगला चेंडू मैदानाच्या आतमध्ये. पाहिजे इथं पंच अनुभर शेख सर असतील, सय्यद खलील सर, महाराष्ट्रातील रामवंत पंच तुम्ही पाहता, अब्दुल शेख सर तिसरे पंच आहेत. तिन्ही पंचांत आज सोन्या बापू पंच पाहायला मिळाले, त्यांचं देखील स्वागत. वाईट बॉल इथं पंधरा दशर आहे. वाईटच्या रूपात धावपळ घेतली, पुढे जाईल स्कोर कार्डवरती 124 धावा. तीन गाड्यांच्या मोबाईल 124 आहेत. हाय व्होल्टेज मॅच, डेप ओव्हर हा नावाचा षटक, पहिल्या डावातील अंतिम षटक हे षटक ठरवणार आहे. आरसे ग्रुप संघाचा समोर किती धावांचं टार्गेट ठेवलं जाणार यावेळेला. इथे चेंडू खाली राहिलाय, फलंदाजाला चेंडू समजू शकणार नाही. अशोक गुरसाई युवा टॅलेंट लाज जवाब गोलंदाज आहे. आतापर्यंत फक्त सर्वाधिक जर कोणत्या गोलंदाजाला कंडी षटक आले असतील ना, तर ते नाव आहे अशोक गुरसाई. या सामन्यामध्ये दुसरा षटक वैयक्तिक कर्ज चालू आहे, त्यानं फक्त दिल्यात 8 धावा आणि सर्व गोलंदाज इथं जो पाहता मार्क ठरताना पाहायला मिळाले. युवा टॅलेंट कोविंद हिरा चमकतोय मैदानावरती असं म्हणावं लागेल. आणि यावेळेला आखूड टप्प्याचा बॉल होता, अशोक तांबूल करण्याचा प्रयत्न होता. सुंदर झेल घेतला बाबा क्षेत्रक्षक, त्या ठिकाणी पाहायला मिळतोय चांगला झेल बाबाचा. आपण तिथं पाहिलाय 124 वरती 4 फलंदाज बाद झाले. शेवटच्या षटकातील दोन चेंडू फक्त शिल्लक आहेत. किती धावा येणार या दोन चेंडू वरती? एका अशोक गुरसाळी आपल्या गोलंदाजीची दार पुन्हा एकदा दाखवेल.